रंग माझा वेगळा मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट समोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की दीपिका ही दीपाची मुलगी असल्याचे सत्य समजल्यावर सौंदर्या दीपाला तिचा सगळा मानपान देत असते आणि दीपाच्या हाताने पुन्हा एकदा श्वेताची ओटी भरते त्यानंतर श्वेताच्या डोहाळे जेवणाच्या वेळी दीपा ही सौंदर्याकडे आलेली असते दीपाच्या मुली त्याच्याच आहेत हे कार्तिक मानायला तयार नसतो तेव्हा राधाई ही सौंदर्याच्या घरी आलेली असते तेव्हा राधाई बोलते की आता कार्तिकरावांच्या दोन्ही मुलींसोबत या घरी त्यांचा नवीन पाहुणा येणार आहे असे म्हणत राधाई सौंदर्याला आणि कार्तिकला बोलते की तुमच्या मुली आता तुम्ही इथेच तुमच्यापाशी ठेवायला पाहिजे आणि श्वेताचे बाळ आले की तिघेही जण एका ठिकाणी गुन्ह्या राहतील असे ती सांगते तेव्हा सौंदर्या राधाईला सांगते की ह्या मुली त्याच्या आहेत ह्या कार्तिक मानायला तयार नाही किंवा राधाई सौंदर्याला सांगते की त्या मुली कार्तिकच्या असल्याचे रिपोर्ट आहेत ते ऐकून सौंदर्या कार्तिकच्या पायाखालची जमीन सरकते तर राधाई तिच्या तोंडून नकळत पडलेले ते बोलणे ऐकून राधाईला मोठा धक्का बसतो तेव्हा सौंदर्या राधाईला बोलते की मिसेस देवखुळे काय म्हणाल्या तुम्ही त्या मुली कार्तिकच्या आहेत याचे कसले रिपोर्ट आहेत तेव्हा आता राधाई दीपा कार्तिकला एकत्र करण्यासाठी रिपोर्टचे सत्य सौंदर्याला सांगणार आहे आणि कार्तिकला ते सत्य समजल्यावर सुजय दीपाचे नाते हे स्वच्छ मैत्रीचे होते आणि आपण उगास दीपावर आरोप करून सुजयला काय शिक्षा दिली हे कार्तिकला आठवू लागते आणि कार्तिकला खूप मोठा पस्तावाय होतो आणि कार्तिकच्या डोळ्यापुढे अंधाऱ्या येतात तर आता खरे सत्य कार्तिक समोर येऊन कार्तिक यातून कसा सावरणार हे बघण्यासाठी आणि रंग माझा वेगळा मालिकेच्या पुढील डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा